रेशमास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आगरी चिकन रस्सा। चला मग साहित्य बघूया। तर साहित्य बघूया, हे चिकन घेतले मी अर्धा किलो, स्वच्छ धुवून घेतले। आता वाटण, हे मी आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे। कोथिंबीर हे गॅसवर भाजून घेतलं आहे। कांदा, खोबरं हे तीन याचं मी परत वाटण करणार आहे। हे फोडणीसाठी कढीपत्ता, तेजपत्ता आणि कांदा, टॅमॅटो हे फोडणीमध्ये वापरणार। आता ह्याचा मी मसाला करून घेते। वाटण करायच्या अगोदर मी याला मसाला हळद लावून ठेवते। बघा, अर्धा चमचा मसाला, हळद थोडी आणि थोडंसं मीठ। आता मी सगळं असं एकत्र करून ठेवते। 5 ते 10 मिनटं ठेवूया। वाटण आपलं वाटून झालं आहे। कांदा, खोबरा आणि कोथिंबीर। आता मी भाजी कुकरमध्ये बनवणार आहे। कुकर ठेवलं आहे तापायला। तर आपण त्याच्यात तेल घालूया। तेल तापून देऊया। आपण कढीपत्ता घालूया अगोदर। एक छोटा कांदा फोडणीसाठी, परतून घेऊया। कांदा चांगला भाजून घेऊया गुलाबी रंगावर। पेस्ट आलं लसूण मिरची 2 चमचे, परतून घेऊया। टॅमॅटो परतून घेऊ। तेजपत्ता आपण याच्यात मसाले घालूया। घरगुती लाल मसाला 2 चमचे, हळद 1 चमचा, आगरी मसाला 2 चमचा, गरम मसाला 1 चमचा, चवीनुसार मीठ। आपण हे परतून घेऊया। चांगले हे हलवून घेऊ। त्यात चिकन घालूया। याला 5 ते 10 मिनटं मसाला, हळद आणि थोडं मीठ लावून ठेवलेलं आहे। परतून घेऊ चांगलं मसाला। कुकरमध्ये लवकर होते, पातेल्यात पण छान होते, पातेल्यात पण करू शकता। मी तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवते। आता पाणी घालूया। मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी आहे। आपण हलवून घेऊ। तिखट तुमच्यानुसार टाका। तुम्हाला मला तिखट आवडतं म्हणून मसाले मी जास्त टाकते। मिरच्या पण मी 5 वाटून घेतलेल्या आहेत। त्याच्यात थोडीशी उकळी येऊ द्या। भाजीला उकळी आले। मी आता तो कांदा, खोबरा, कोथिंबीरचं वाटण घालते। आपल्याला रस्सा किती हवा आहे तेवढं पाणी घालूया। आणखीन थोडं पाणी घालते। आता मी झाकण लावते। शिट्टी, 2 शिट्ट्या काढून भाजी आपली तयार।
आता आपली भाजी तयार झाली, तर बघूया आपण। हे बघा आगरी चिकन रस्सा भाजी तयार आहे। तयार आहे आपला आगरी चिकन रस्सा। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू।